बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांना नियमबाह्य पद्धतीने कर्ज दिल्याच्या आरोपावरून बँक ऑफ महाराष्ट्राच्या अटक केलेल्या तीन अधिकाऱ्यांना क्लीन चिट देण्याबाबत पुणे पोलिसांकडून हालचाली सुरू आहेत या तीन अधिकाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात येणार असून याबाबतचा अहवाल आज म्हणजेच वीस ऑक्टोबरला विशेष कोर्टात सादर करण्यात आला आहे पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नियमबाह्य कर्ज प्रकरणात बँकेचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे आणि कार्यकारी संचालक वेदप्रकाश गुप्ता माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुशील मोहनोद तसेच विभागीय व्यवस्थापक नित्यानंद देशपांडे यांना अटक केली होती मराठे गुप्ता मोहनोद देशपांडे यांना अटक झाल्यानंतर बँकिंग क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली होती त्यानंतर पोलिसांवर मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव आला होता ही कारवाई केलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी देखील सुरू करण्यात आली मात्र आता मराठे गुप्ता देशपांडे यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यासाठी पोलिसांची हालचाली सध्या सुरू झाल्या आहेत